ते काल रात्री अतिशय दुर्दैवी घटना पारस या गावामध्ये घडली. खरं म्हणजे बाहेरचे लोक त्या ठिकाणी आलेले होते मंदिरामध्ये आणि ते शेड होतं आणि तिथे एक जुनं झाड कोलमडलं आणि वादळामुळे तिथे शेडवर पडल्यामुळे अनेक लोक त्याखाली दबले गेले. भाऊ, आज जे पारशी घटना झाली त्या घटनेच्या संदर्भानं तुम्ही आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आले, काय नेमकी परिस्थिती आहे, रुग्णांशी काय बातचीत? ते काल रात्री अतिशय दुर्दैवी घटना पारस या गावामध्ये घडली. खरं म्हणजे बाहेरचे लोक त्या ठिकाणी आलेले होते मंदिरामध्ये आणि ते शेड होतं आणि तिथे एक जुनं झाड कोलमडलं आणि वादळामुळे तिथे शेडवर पडल्यामुळे अनेक लोक त्याखाली दबले गेले. खरं म्हणजे याची सुदैवायची गोष्ट म्हणजे मला जिथे लोकांनी सांगितलं, आता गावकऱ्यांनी सांगितलं की ते थोडं जर अजून उशिरा झालं असतं तर त्यात जास्त लोक म्हणजे झोपायला जातात लोक त्या शेडमध्ये. तिथे 50-100 लोक असते आणि अजून मोठा दुर्दैव घटना त्या ठिकाणी झाली असती, मोठी जीवितहानी झाली असती. परंतु सुदैवाने वादळ सुटलं म्हणून काही लोक मंदिरात पळाले, इकडे तिकडे पळाले आणि त्या शेडखाली जवळपास 7 लोक दबून मृत्युमुखी पडले आणि 23-24 लोक या ठिकाणी ते इंजर्ड आहेत. फार गंभीर दुखापत त्यांना नाही आहे पण मुक्का मार त्यांना लागलेला आहे. काहींना डोक्यांना अँगल वगैरे लागल्यामुळे स्टिचेस आलेले आहेत पण सगळे आता धोक्याबाहेर आहेत. एक रुग्ण फक्त प्रायव्हेटला गेलेला आहे, त्याची परिस्थिती थोडी चिंताजनक आहे पण मला वाटतं तोही लवकरच धोक्याच्या बाहेर त्या ठिकाणी येईल. परंतु अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. मी सकाळीच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना बोललो आणि तात्काळ इकडे यायला, जसं विमान मिळालं तसं इकडे यायला निघालेलो आहे. आपण जे मृत पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत. एनडीआरएफचे जे निकष आहेत त्याप्रमाणे आपण सगळ्यांना मदत करतोय आणि जखमी आहेत त्यांना सगळं ट्रीटमेंट जे आहे ती सगळी शासनाच्या खर्चाने त्या ठिकाणी दिली जाईल. फार कोणी फ्रॅक्चर असेल, कोणी गंभीर स्वरूपाचा त्याला त्रास असेल, पुढे भविष्यातही असेल तर त्या संदर्भातही निकष आहेत, त्याप्रमाणे त्याला मदत केली जाईल. परंतु जे मृत पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचं शासनाने या ठिकाणी घोषित केलेलं आहे.